नमस्कार आज आपण एकदम झटपट चवीला अतिशय अप्रतिम असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे व यामध्ये आपण साधारण दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे यानंतर आपण वांगी उभे कापून याचे देठ काढून अशा प्रकारे घेतलेली आहेत साधारण पाव किलो एवढी वांगी मी घेतलेली आहेत वांगी आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायची आहेत आता आपण यामध्ये थोडासा लसूण घालणार आहोत दहा ते बारा पाकळ्या इथे मी लसूण घेतलेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे टोमॅटोसुद्धा घालू शकता आता आपण यावर झाकण ठेवूयात व लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला एक सात ते आठ मिनटं हे वांग व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे अलटून पलटून घेत दोन्ही बाजूने आपल्याला हे पलट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वांग छान खरपूस असं भाजून झालेलं आहे आता आपण याची साल काढून घेऊयात टोमॅटोची सुद्धा इथे मी साल काढून घेतलेली आहे अशाच प्रकारे सर्व वांग्यांची साल आपण अलगदपणे काढून घ्यायची आहे चवीला हे वांग्याचं भरीत अतिशय अप्रतिम लागतं व झटपट बनून तयार होतं एकदा तुम्ही अशा प्रकारे वांग्याचं भरीत नक्की ट्राय करून पहा गरम गरम भाकरीसोबत खायला अतिशय अप्रतिम असं लागतं सर्व वांग्यांची साल अशाच प्रकारे आपण काढून घेणार आहोत वांग्यांची साल व्यवस्थित काढून झाली की आपण ते एका बाउलमध्ये ॲड करूयात इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चवीप्रमाणे थोडीशी हळद आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही ते कांदा लसून मसाल्याच्या ऐवजी मिरची पावडर तसेच हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता आता आपण हे सर्व व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घेऊयात इथे आपल्याला एक्स्ट्रा तेल वापरायची गरज नाही आहे आपलं असं वांग्याचं भरीत एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद